आता एक ब्रेकिंग बातमी येते आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक झाली आहे. पाकिस्तानी रेंजर्सने त्यांना अटक केली आहे. इम्रान खान यांना अटक झाल्याची आता एक ब्रेकिंग बातमी आली आहे. इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर त्यांना अटक करण्यात आली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपात इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. इस्लामाबाद हायकोर्टाच्या बाहेर पाकिस्तानी रेंजर्सकडून त्यांना अटक करण्यात आल्याची बातमी येते. तर आताच्या घडीची एक मोठी ब्रेकिंग बातमी येते आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली. पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना अटक केली. इम्रान खान यांना अटक करण्यात आलेल्या इस्लामाबाद हायकोर्टाच्या बाहेर त्यांच्यावर ही अटकेची कारवाई करण्यात आली. भ्रष्टाचाराच्या आरोपात इम्रान खान यांना अटक करण्यात आलेली आहे. तर मागच्या काही दिवसांपासून त्यांच्यावरती अटकेची टांगती तलवार होती. आता आणि त्यांना अटक झाल्याची देखील बातमी आली. इस्लामाबाद हायकोर्टाच्या बाहेर पाकिस्तानी रेंजर्सकडून त्यांना अटक करण्यात आली. पाकिस्तानी रेंजर्सने इम्रान खान यांना अखेर अटक केलेली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. मागच्या काही दिवसांपासून त्यांच्यावरती अटकेची तलवार टांगती तलवार होती. त्या संदर्भातल्या चर्चा देखील सुरू होत्या. आणि आता पाकिस्तानी रेंजर्सने त्यांना अखेर अटक केली. इम्रान खान यांना इस्लामाबाद हायकोर्टाच्या बाहेर अटक करण्यात आली. भ्रष्टाचाराच्या आरोपात इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. इस्लामाबाद हायकोर्टाच्या बाहेर पाकिस्तानी रेंजर्सकडून त्यांच्यावरती ही अटकेची कारवाई करण्यात आली. इस्लामाबाद हायकोर्टाच्या बाहेर त्यांच्यावरती अटकेची कारवाई करण्यात आली. भ्रष्टाचाराच्या आरोपात इम्रान खान यांना अटक करण्यात आलेली आहे. पाकिस्तानी रेंजर्सनी इम्रान खान यांना अटक केली आहे. इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर अटक करण्यात आली. भ्रष्टाचाराच्या आरोपात इम्रान खान हे अटकेत आहेत. इस्लामाबाद हायकोर्टाच्या बाहेरून पाकिस्तानी रेंजर्सकडून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. तर आताच्या घडीची एक मोठी ब्रेकिंग बातमी आलेली आहे. पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आलेली आहे. पाकिस्तानी रेंजर्सने त्यांना अटक केलेली आहे. इस्लामाबाद हायकोर्टाच्या बाहेर त्यांना अटक करण्यात आली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपात इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर पाकिस्तानी रेंजर्सकडून अटक करण्यात आली आहे. दृश्य आपण पाहतोय. इस्लामाबाद हायकोर्टाच्या बाहेर त्यांच्यावरती ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अखेर अटक झालेली आहे. इस्लामाबाद हायकोर्टाच्या बाहेर त्यांच्यावरती ही अटकेची कारवाई करण्यात आली. मागच्या काही दिवसांपासूनच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे अशा प्रकारच्या बातम्या आल्या होत्या. आणि आता अखेर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आले. ही दृश्य आपण पाहतोय. दृश्यामध्ये अटकेची कारवाई करतानाचे दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तानी रेंजर्सनी अटक केलेली आहे. इस्लामाबाद हायकोर्टाच्या बाहेर त्यांच्यावरती अटकेची ही कारवाई करण्यात आली. तर भ्रष्टाचाराच्या आरोपात इम्रान खान यांना अटक करण्यात आलेली आहे. इस्लामाबाद हायकोर्टाच्या बाहेर पाकिस्तानी रेंजर्सकडून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अखेर अटक झाली आहे. मागच्या काही दिवसांपासून त्यांच्या अटकेबाबतच्या चर्चा या सुरू होत्या. आणि अखेर त्यांना इस्लामाबाद हायकोर्टाच्या बाहेर अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी रेंजर्सकडून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. आणि त्याच आरोपाला अनुसरून त्यांना ही अटक करण्यात आलेली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अखेर अटक झालेली आहे. पाकिस्तानी रेंजर्सकडून ही कारवाई करण्यात आली. इम्रान खान यांना अटक झालेली आहे. ही अटकेची कारवाई इस्लामाबाद हायकोर्टाच्या बाहेर झालेली आहे. तर भ्रष्टाचाराच्या आरोपात इम्रान खान यांना अटक करण्यात आलेली आहे. इस्लामाबाद हायकोर्टाच्या बाहेरची आपण हे दृश्य पाहतोय. इस्लामाबाद हायकोर्टाच्या बाहेर त्यांच्यावरती ही पाकिस्तानी रेंजर्सच्या वतीनं अटकेची कारवाई करण्यात आली. पाकिस्तानी रेंजर्सकडून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावरती आहेत. आणि त्यालाच अनुसरून आता त्यांच्यावर ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आलेली आहे. पाकिस्तानी रेंजर्सनी इम्रान खान यांना अटक केली आहे. इस्लामाबाद हायकोर्टाच्या बाहेर त्यांच्यावरती अटकेची कारवाई करण्यात आली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपात इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. इस्लामाबाद हायकोर्टाच्या बाहेर त्यांना पाकिस्तानी रेंजर्सकडून ही अटकेची कारवाई करण्यात आली. मागच्या काही दिवसांपासून त्यांच्या अटकेच्या बातम्या, त्यांना अटक होण्याची शक्यता, अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या आणि आता अखेर त्यांना अटक. इस्लामाबाद के लिए निकल रहा हूँ, फिर से मेरी अदालत में पेशियाँ हैं. निकलने से पहले दो बातें करना चाहता हूँ. सबसे पहले ISPR ने बयान दिया है कि इदारे की तौहीन कर दी, फौज की तौहीन कर दी, कि एक ऑफिसर का नाम ले दिया, इंटेलिजेंस ऑफिसर का, जो जिसने दो दफ़ा मुझे कत्ल करने की कोशिश की. ISPR साहब, ज़रा मेरी गौर से बात सुनो. इज्जत सिर्फ एक इदारे की नहीं है, इज्जत कौम में हर शहरी की होनी चाहिए. इस वक्त कौम की सबसे बड़ी पार्टी का सरबराह हूँ, 50 साल से कौम मुझे जानती है, मुझे कोई झूठ बोलने की ज़रूरत नहीं है. इस आदमी ने दो दफ़ा मुझे कत्ल करने की कोशिश की और जब भी इन्वेस्टिगेशन होगी मैं ये साबित करूँगा कि ये वो आदमी था और इसके साथ एक पूरा टोला है. और इसके साथ कौन है वो भी कौम, सब कौम को पता है. आज सोशल मीडिया के ज़माने में सबको पता है वो कौन है. सवाल मेरा ये है कि क्या एक मुल्क का एक्स प्राइम मिनिस्टर, क्योंकि इस आदमी का नाम आ गया, मैं अपना FIR नहीं कटवा सका? पता तो सच और झूठ तब चले जब इन्वेस्टिगेशन होती, FIR इसके खिलाफ होती, इन्वेस्टिगेशन होती, अगर ये बेकसूर था सामने आ जाना था. इतना ताकतवर शख्सियत कि मैं एक्स प्राइम मिनिस्टर, अपनी पंजाब की हुकूमत होते हुए हम इन्वेस्टिगेशन FIR में इसका नाम नहीं दे सके. उसके बाद पंजाब की हुकूमत की JIT, दो पुलिस ऑफिसर ने जिन्होंने इसके कहने पर रिकॉर्ड किया था उसकी स्टेटमेंट्स नवीद शूटर की, हम दो ऑफिसर जो रिकॉर्ड किए थे पंजाब के पुलिस ऑफिसर DPO गुजरात और CCPO CTD, उन्होंने हमारी इन्वेस्टिगेशन के अंदर आने से मना कर दिया. कौन था पीछे, कौन इतना ताकतवर था? उसके बाद जब इन्वेस्टिगेशन में ये साबित हो गया कि 3 शूटर थे, जब JIT में साबित हो गया कि तीन शूटर जिन्होंने गोलियां चलाई, बनस्पत जो इनका प्रोपेगेंडा था कि सिर्फ एक दिनी इंतहा पसंद था, JIT को सेबोटाज किया गया. 4 CTD के लोगों ने अपनी स्टेटमेंट चेंज की. प्रोसिक्यूटर जनरल ने इन्वेस्टिगेट किया, उसने कहा उनके खिलाफ कार्रवाई होनी चाहिए 4, क्योंकि उन्होंने सेबोटाज करने की कोशिश की. कौन था उनके पीछे, कौन इतना ताकतवर था? और उसके बाद जुडिशल कॉम्प्लेक्स, मैं साबित करूंगा कि ISI ने सारी एक रात पहले वो उसको टेक ओवर किया. साबित करूंगा कि CTD के कपड़ों के अंदर और वुकला के कपड़ों के अंदर ISI थी वहां. साबित करूंगा कि एक ब्रिगेडियर बैठा हुआ था वहां, मुझे नाम भी उसका बताऊंगा जो सारा मॉनिटर कर रहा था. क्या काम था ISI का वहां? साबित करूंगा कि उन्होंने मुझे कत्ल करने के लिए और पीछे यही आदमी था. इसी आदमी का नाम और इन जो टोला था उनका नाम अरशद शरीफ की वालदा ने अरशद शरीफ के कत्ल पे लिखा. कोई इन्वेस्टिगेशन नहीं हुई, कोई किसी की जरूरत नहीं थी कि आगे बढ़े, क्योंकि ये मुकद्दस गाय हैं, कानून से ऊपर हैं. ISPR साहेब, जापे के दारा अपनी काली भेड़ों के खिलाफ एक्शन लेता है वो अपनी क्रेडिबिलिटी बेहतर करता है. एक जो इदारा करप्ट लोगों को, 2 नंबर लोगों को पकड़ता है वो इदारा मजबूत होता है. अगर शौकत थाने में कोई डॉक्टर गलत काम करे या कोई भी करे, हम एक्शन लेते हैं, हमारी इदारे की क्रेडिबिलिटी बढ़ती है. ये क्या आपने बनाया हुआ है कि जो नाम ले तो जनाब फौज को बुरा भला कहे? मेरी फौज है, मेरा पाकिस्तान है, आपका नहीं है, सिर्फ हमारी फौज है, हमें उससे शायद आपसे ज़्यादा ख्याल हो. ये जो हरकतें करना कि जी जो तनकीद करे उसको आप मुंह बंद कर दें, ये आप नुकसान पहुंचा रहे हैं इदारे को. और मैं ये भी आज कह दूं, ये जो आज मैं जा रहा हूं